नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जर आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला। आज आपण या व्हिडिओ मध्ये धुळे या जिल्ह्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। उत्तर महाराष्ट्रात तसेच खानदेशातील तापी नदीच्या खोयात धुळे हा जिल्हा वसलेला आहे। नाशिक या प्रशासकीय विभागात धुळे हा जिल्हा येतो। या शहराचा आराखडा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी निश्चित केला होता। यांचे मुख्यालय धुळे येथे आहे। जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 7195 चौकिमी एवढे आहे। या जिल्ह्याचे स्थान व विस्तार पुढील प्रमाणे आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशाची सीमा आहे। तसेच पूर्वेस जळगाव जिल्हा, दक्षिणेस नाशिक जिल्हा व पश्चिमेस गुजरातची सीमा व नंदुरबार जिल्हा आहे। धुळे जिल्ह्यात एकूण 4 तालुके आहेत। 1 धुळे, 2 साक्री, 3 शिंदखेड, 4 शिरपूर। धुळे जिल्ह्यात पुढील प्रमाणे नद्या आढळतात। येथील तापी ही प्रमुख नदी आहे। तसेच पांझरा, अनेर, अरुणावती, बुराई या अन्य नद्या आहेत। येथील प्रमुख पिके म्हणजे हा जिल्हा भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर आहे। येथील प्रमुख पर्यटन स्थळे पुढील प्रमाणे आहेत। शिंदखेड तालुक्यातील तापी पांझरा संगमावर मुडावद येथे कपिलेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे। धुळे येथील पांझरा नदीकाठ हा जगप्रसिद्ध आहे। हाजिरा धुळे कोलकाता म्हणजेच हा राज्यातील सर्वाधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गवर धुळे हे शहर वसलेले आहे। शिविका राजवाडे संग्रहालय, एकवीरा देवीचे मंदिर, वाघदेवता मंदिर, धम्म सरोवर, सोनगीर किल्ला, लळीन किल्ला इत्यादी प्रसिद्ध आहे। शिंदखेड तालुक्यातील दौडाईचा मिरचीचा मोठा बाजार जगप्रसिद्ध आहे। धुळे हे दिल्ली ते मुंबई औद्योगिक कॉरिडोर मधले महत्त्वाचे शहर आहे। दुधातुपाचा जिल्हा ही धुळे या जिल्ह्याची विशेष ओळख आहे। अशा प्रकारे आपण धुळे या जिल्ह्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेतली। जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।